टूशन काय झालं आणि रंग झालं सर्व अनुभवायचं आहे स्वतःला धन्यवाद देऊया ध्यानास जोडले गेलो ध्यान करत आहोत नित्य नियमितपणे ध्यान करत आहोत अनाहत चक्र ध्यान केलं धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद <coughs> चला हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि शेअरिंग करायचं आहे आज शेवटचा दिवस आहे अजिबात जाऊ नका शेअरिंग करा प्रीती मॅडमनी खूप छान मेसेज पाठवलेला आहे धन्यवाद प्रीती मॅडम तर प्रीती भागवत मॅडम म्हणतायत मॅडम माझ्यात निस्वार्थ प्रेम भावना भरभरून होती मधल्या काळात माझ्यातील प्रेम भावना थोडी कमी झाली होती ती जागृत तुम्ही केली ती प्रेम भावना वाढीस लावण्याच्या प्रवासात तुम्ही खूप मदत होत आहे देवत्वकडे नेहून जाण्यासाठी मदत करणारे तुम्ही धन्य आहात धन्यवाद मॅडम मनावरचे जळमट कमी व्हायला वेळ लागत आहे तरीही मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे धन्यवाद देन मॅडम मी लवकर तुमच्या कार्यात मदत स्वरूप होणार मदतरूप होणार आहे धन्यवाद प्रीती मॅडम आम्ही वाट बघत आहोत आम्हाला खूप हात हवेत मदतीचे सर्व प्रकारची मदत हवी आहे आम्हाला तुम्हाला जी जी शक्य आहे ती ती आपल्या फीडबॅक फॉर्म मध्ये आपण मदतीचे स्वरूप लिहिलेलेच आहे तुम्ही कुठल्याही प्रकारे या फक्त एक भावना पाहिजे आपला एक ऍटिट्यूड असा पाहिजे निस्वार्थपणा पाहिजे आपण काही घेण्यासाठी न येता देण्यासाठी यावं आणि विहंगमला जोडावं असं आमची अपेक्षा आहे तर त्या भावनेनी या त्या अटिट्यूडनी या म्हणजे काहीही आपल्याला काहीही कमी पडणार नाही आपण जेवढं दुसऱ्यांना देतो मी एका पुस्तकात वाचून दाखवेल त्यांनी देण्याचा इतका रहस्य सांगितलंय त्यांनी सांगितलंय अॅबंडन्स अबंडन्स आपल्या जीवनात केव्हा येतो अतिशय प्रचंड सुख प्रचंड पैसा प्रचंड समाधान अबंडन्स केव्हा येतं तर फक्त त्याचा एक मंत्र त्यांनी सांगितला देण तुम्ही जेवढं द्याल काहीही तुम्ही जेवढं द्याल तेवढं मल्टिप्लाय होऊन आपल्या आयुष्यात येतो आणि ते कधी ना कधी रिटर्न देतो त्याच माणसाला पैसे दिले आपण समजा तर त्याच माणसाकडनं पैसे येतील असं नाहीये ते निसर्गातून दळणवळण होऊन दुसऱ्या रूपाने आपल्याला ते येतात तर माझा सुद्धा अनुभव खूप तसाच आहे मी जेव्हा जेव्हा मदत करते डोनेशनची तेव्हा तेव्हा मला प्रचंड लाभ होतात प्रचंड उदाहरणार्थ या महिन्यात माझा एकवीस हजार पगार वाढलेला आहे चांगली न्यूज सांगायची म्हणजे आणि सहा महिन्याचा डिफरन्स सुद्धा मिळालेला आहे तर असं काही होत जाता जाता मला आणि अजून डिसेंबरच्या पगारात अजून खूप मोठा लाभ होणार आहे तर अशा गोष्टी आहेत तर त्या अनुभव घ्याव्यात चला आपला आज हे अनाहत चक्र ध्यान संपतय एक मंत्र सांगते रहस्यमय मंत्र जे मी अनुभवलं आहे अनाहत म्हणजे हृदयातून येणारा जो आवाज असतो त्याला अनाहत म्हंटलेलं आहे आणि तो अखंडपणे चाललेला असतो तर हे सगळे आवाज माझ्या कानातून कित्येक दिवस यायचे घोंगरांचे <coughs> यायचे बासरीचे यायचे ओंकाराचे यायचे पण मला त्याबद्दल काही माहितीच नव्हतं मी म्हणायचे असं काय होत लांबून कोणीतरी वाजवते काहीतरी ढोलक्याचा आवाज यायचा ढोलकीचा मला असं वाटायचं कुठेतरी दूर एक अर्धा किलोमीटरवर पाचशे सहाशे मीटर वर, वर कोण वाजवतंय का सारखं पहिल्या पहिल्यांदा अशी ना म्हणायची नाही येतो का तो का, इतो का। ते नाही म्हणायचे <laughs> मला काही कळायचंच नाही नंतर एकदा संवाद साधताना मला सांगितलं त्यांनी की नाही हे अनाहत नाद असतात आणि यावर जर तुम्ही ध्यान केलं त्याला जर पकडलं तर अतिशय ध्यानात प्रगती होते मग मी ते रबर हे आणले कानातले रबर पॉड मिळतात बघा फ्लाईटमध्ये बसण्यासाठी एरोप्लेन मध्ये बसण्यासाठी ते आणले आणि ते घालून ध्यान करायला लागले तर तुम्ही पण तसा प्रयत्न करा ते आना घाला आणि बघा हृदयातनं काय काय आवाज येत आहेत ते ओंकाराचा तर इतकं गुंजन सुंदर चालू असत अर्थात तेवढी जाणीव वाढलेली पाहिजे ना आपली तुम्ही त्या लेवलला आला असाल जाणीवेच्या तर ते तुम्हाला ऐकायला येणार परवा एक मॅडम म्हणत होत्या बासरी हृदयातनं येत होती आणि इतका त्यांना तो एक्सपिरियन्स आवडला <laughs> तर हे असे अनुभव खूप छान असतात पण अनुभवांच्या माग लागायचं नाहीये आपल्याला अनुभव येत नाही आवाज येत नाही प्रकाश दिसत नाही म्हणजे आपलं ध्यान होत नाही असं काही नसतं आपली प्रगती होती असं काही नाही प्रत्येकाचे मार्ग ठरलेले प्रत्येकाचे मार्ग जसे ठरलेत तसे प्रत्येकाचे अनुभव सुद्धा ठरलेले आहेत आपलं जे शरीर आहे आपलं जे मागचं कर्म आहे आपली जे मागच्या जन्मीची साधन आहे त्यानुसार आपल्याला वेगळे वेगळे अनुभव येतात तर तुम्हाला साऊंड देते अनम्यूट करते हातवर करा <coughs> व्हिडिओ सुद्धा सुरू करू शकता <coughs> हातवर करा उद्यापासून आपल्याला हे चक्र घ्यायचे विशुद्धी चक्र घ्यायचे तर विशुद्धी चक्राचं रंग निळा आणि बैंगणी आहे तर ते कपडे घालायचे ते घालून बसायचे आणि महत्वाचं म्हणजे आज संकल्प लिहायचे आज आपलं अनाथचक्र ध्यान संपलेलं ग्रुप आहे ग्रुपवर अनुभव टाकायचे आहेत सगळे आठवड्याचे लिहिलेले ते पुस्तकात जात आहेत सुदर्शन पिरामिडच्या त्यामुळे जरूर लिहा दुसरं म्हणजे प्रीती मॅडम तुम्ही आज काय लिहिलंय ते पाठवा पुस्तकासाठी ग्रुपवर त्याच्यानंतर आजचा जो संकल्प आहे तो विशुद्धी चक्राचा आहे गळ्याचा तर काय आहे हे गळ्याकडच्या दिशेने उमरलेलं असतं उघडलेलं असतं तर आता विशुद्धी म्हणजे इथे आपला घशाच्या ह्याच्यात तर तिथे सगळं घशाचं आपलं आरोग्य तोंडाचं आरोग्य दातांचं आरोग्य जिभेचं आरोग्य आपले हिरड्यांचं आरोग्य हे सगळं त्याच्यावर अवलंबून असतं कानाचं पण असतं अवलंबून श्रवण क्षमता ऐकण्याची क्षमता कानाचं काही दोष असेल तर हे सगळं या चक्रामुळे कंट्रोल होत असत मॉनिटर होत असतं तर असे काही संकल्प असतील आपल्याला काही त्रास होत असेल घशाचा वगैरे तर तुम्ही जरूर ते संकल्प लिहावेत आणि त्यामुळं फायदे मिळतील दुसरं म्हणजे आपण वॉटर व्हर्टेक्स वॉटर पित आहोत त्याचे पण फायदे तुम्ही सांगावेत जे नवीन लोक आहेत तुम्हाला फायदा आला का कळला का सांगावेत आता फायदे आले नवीन लोकांनी काही अनुभवलं का तुम्ही शारदा मॅडम हिरवे चक्र फिरताना दिसले छान धन्यवाद मंगल मॅडम आजच्या ध्यानामध्ये मुद्रा आणि मुळे हृदयाला खूप व्हायब्रेशन जाणवत होती आणि चक्र आणि सहस्रार या ठिकाणी पण बऱ्याच झिंझिणी आल्या म्हणजे अगदी हाताने मला हलपाव लागलं ते असं तर ते आज जाणवलं जास्त आणि सर्वांविषयी आता प्रेम वाढत आहे ही एक भावना आपल्याला हे झालेली आहे इतर जे सगळे काही राग पूर्वीच्या काही कटू आठवणी आपल्या विरून जात आहेत तर सहस्त्रार आणि आज्ञा चक्र म्हणजे पहा अगदी वरची चक्र आहेत आणि आता विशुद्धी चक्राचं कामच हे आहे आता आपण अधिक जवळ जायला लागलोय आणि विशुद्धी चक्राचं महत्व म्हणजे आपल्या आत्मेची शुद्धी तो करतो विशुद्धी म्हणजे शुद्धीच करण्याचं काम आहे या चक्राचं तर शारीरिक शुद्धी नसून तो आत्म्याची सुद्धा शुद्धी करतो म्हणजे आत्म्याचं काही कर्म आहे याची शुद्धी आता व्हायला लागणार आहे खूप छान हे चक्र आपल्या ह्याच्यात बदल करणारे कर्मामध्ये आणि आत्म्याच्या ह्याच्यामध्ये त्यामुळं आपल्याला जे काही त्रास होत आहेत मानसिक ते अजून कमी होणार आहेत दुसरं म्हणजे आपल्याला व्यक्त करण्याचं पण काम आहे या या चक्राचं की आपण आपल्या भावना कशा व्यक्त करतो दुसऱ्यांबद्दल कशा भावना व्यक्त करतो ते पण काम या चक्राने होणार आहे तर खूप छान आहे व्यक्त होण्याचं सुद्धा तुम्ही संकल्प लिहू शकता बऱ्याच लोकांना व्यक्त होता येत नाही किंवा कशा पद्धतीने व्यक्त व्हावं हे कळत नाही त्यांनी हे संकल्प जरूर लिहून ठेवावेत धन्यवाद धन्यवाद सर्वांना धन्यवाद खूप छान माझं वजन कमी झालंय तसंच पोटाचा घेर कमी झाला आहे आत्मविश्वास वाढला आहे जयश्री मॅडम धन्यवाद पोटाचा घेर तर माझाही चार इंच कमी झालेला आहे खूप <laughs> छान इफेक्ट आलाय पोटावर आणि धन्यवाद मॅडम तुम्हाला संगीता चव्हाण मॅडम तुम्हाला तुमचं तूप खूपच आवडलं मला एकदम सुंदर तूप आहे <laughs> मॅडमनी मला डिटेल्स दिलेले दी आहेत तुम्हाला कोणाला तूप मागवायचं असेल तर मला आज तुम्ही सांगा तर मानेपासून डोके गरगर फिरत होते स्वस्तिक दिसत होते वा प्रियदर्शनी मॅडम तुम्ही आध्यात्मिक प्रवास खूप छान केलेला आहे मागच्या जन्मी आणि खूप तुमचं भाग्य कि तुम्ही इथे जोडलात वेळेवर आणि छान तुमची प्रगती सुरू आहे एकंदर तुमच्या अनुभवावरून मला तुमचे उच्च कोटीचे अनुभव वाटतात नक्कीच मागच्या जन्मी साधना झालेली आहे तुम्ही मला आज फोन करा आपण बोलूयात हो धन्यवाद प्रियदर्शनी मॅडम जरा बोला <laughs> <laughs> मेसेज दिलेला आहे सगळे धन्यवाद म्हणत आहेत पण कोणी मला वर्टेक्स वॉटरचं सांगावं नवीन लोकांनी काही जाणवलं का नाही मला माझ्या केसांची चमक वाढलेली दिसलीय तुपाचा इफेक्ट असेल तो छान वाटत थोडे केस असे अनुभव जरा बघा काय दिसतय तूप आणलं नसेल तर अजून आणून ठेवा गावरान तुपाना गायचं गिरगाई तुप गिरगाईच तूप तर अजून प्रभावी असत ते शक्यतो आण आता या आठवड्यात चला कोणाला काही बोलायचं आहे का संगीता मॅडमनी सांगितलं नाही आम्हाला सातारा मध्ये कुठे मिळेल त्यांचं तूप नाही नाही मला दिलंय त्यांनी त्यांना ते पाठवायचं आपला पत्ता मी देते आज धूप अगरबत्तीचा वास येत होता खूप छान हे असे वास काय येतात तुम्हाला सांगते मी कोणाला फुलांचा वास वासी कोणाला अगरबत्तीचा वास येईल आपण त्या ऊर्जेला जाऊन मिळतो माहिती काय या सगळ्या ऊर्जा असतात एखाद्या रंगाची ऊर्जा रंग दिसतो आपल्याला काल एक मॅडम सांगत होते लाल रंग सारखा दिसतोय मग त्याची ऊर्जा लाल रंगाची ऊर्जा वेगळी आहे निळ्या रंगाची ऊर्जा वेगळी आहे तर ही ऊर्जा असते तसच वास येतो याचा अर्थ आपलं थोडस भटकणं होत असं <laughs> पण एक कारण असत की आपण फिरत असतो आपलं सूक्ष्म शरीर त्यामुळे तो वास येतो हे एक कारण किंवा दुसरं म्हणजे त्या ऊर्जेला आपण जातो त्या भावनेला पोहोचतो आपण म्हणून तर हे छान अनुभव आहेत आणि ध्यानाला नेहमी ना प्रीती मॅडम मी तुम्हाला नंबर देते मॅडमच्या मुलाचा त्याला तुम्ही ऍड्रेस टाका दोन हजार रुपये किलो आहे ते तूप प्लस तुमचे पोस्टेज चार्जेस तर तुम्ही आज मला मागा मी नंबर टाकते तुम्हाला ते कोरिअरनी येईल चला धन्यवाद सगळ्यांना तयारी करा पुढच्या चक्राची काय लिहिलंय हे आज खूप जोरात फिरत होते कंटिन्यू काय फिरत होत मॅडम वैशाली मॅडम वैशाली जाधव मॅडम काय फिरत होत वैशाली जाधव मॅडम बोलताय का शोभा मॅडम म्हणतात खूप छान ध्यान झाले आनंद वाटला प्रेमभावना भावना वाढीस लागली डोळ्यात पाणी आले हो काय काय फिरत होतं जोरात मॅडम मी मी स्वतः खूप जोरदार जोरात फिरत होते पूर्ण बॉडी फिरत होती अरे वा खूप छान आणि डोकं नंतर जास्तच फिरायला लागलं डोकं नंतर खूपच जास्त फिरायला लागलं बर गरगर गरगर मला तस बरेच दिवस तसे जाणवत पूर्ण बॉडी गोल गोल फिरते माझी पण आज इतक स्पीड होत ना की मला नंतर थोडीशी भीती वाटायला लागली तुम्ही कधीपासून ध्यान करताय आता एक महिना झाला मॅडम आणि त्याच्या आधी कधी केलंय योगाचा केला होता ना आठ दिवस नाही ध्यान ध्यान हा तुमचा ध्यानाचा केला होता ना आधीचा पण एकवीस करता तेव्हा मग खूपच छान प्रगती आहे तुम्ही सुद्धा फोन करा आज आणि हे कारण सांगते गोल गोल फिरण्याचं दोन कारण आहेत याची एक म्हणजे खालून शक्ती वर जातीय आणि तिला हवं तस ती सगळ्या नाड्या बहात्तर हजार नाड्या सगळे सेल अन सेल सगळे सप्त धातू सगळी आपली हाडण हाड सगळी स्वच्छता करत असते ती शक्ती त्यामुळे ते गोल गोल घुमते तिला सगळं वर जायचं असतं करत 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 <coughs> हे एक कारण आहे दुसरं कारण म्हणजे ज्या वेळेला सूक्ष्म शरीर आपलं म्हणजे बाहेर पडतं आपल्याला विहार करून यायचं असतो त्याची पण तयारी असते ही दोन कारण असतात तर प्रत्येकाचं ते वेगळं वेगळं असू शकत तर छान आहे पण तयारी असू शकते ही त्यासाठी सुद्धा ते, ते बॅलन्सिंग आणि ह्याचा प्रयत्न असतो पण पहिल्या स्टेजवर असेल किंवा प्रत्येकाच्या कर्मानुसार तुमच्या साधनेनुसार मागच्या जन्मीच्या ते असतं छान हे मी पुस्तक घेणार आहे ध्यानात काय काय होतं त्यावेळेला जरूर तुम्ही सगळ्यांनी या थोडस असा विचार चालू आहे की अशी ध्यानातल्याच अनुभवांची ध्यानाच्याच रिलेटेडची पुस्तकं घ्यावीत <coughs> आणि मग अर्धा तास ध्यान करावं रोज आपण असा एक प्रोग्राम डोक्यासमोर आला आज ध्यानातूनच माझ्या चक्राध्यान संपल्यावर की म्हणजे त्याचं पण नॉलेज ना, होईल की ध्यानातनं काय होतंय कसं होतंय कारण पुष्कळ पुष्कळ नर्मदेची परिक्रमा जगन्नाथ कुंटेंची पुस्तकं त्यात तर पूर्ण वर्णन सारखे करतात जगन्नाथ कुठे नाहीये आता ते तर ते खूप छान त्यांची पुस्तकं आहेत प्रत्येक वेळेला त्यांनी सांगितले ध्यानात बसल्यावर काय झालं कसं झालं तर ते छान आहेत त्यांची पुस्तकं ती पण तुम्ही घेऊन वाचू शकता नर्मदा परिक्रमा वाचा पहिल्यांदा अमेझिंग बुक येते आपल्याला नर्मदा परिक्रमा करायची बुद्धी होते चला डोळ्यात पाणी येणं वगैरे हे लिहिलेलं आहे ते आपल्याला ऊर्जा वाढल्यामुळं होतंय आता हार्ड चक्राचे रिझल्ट एवढ्यात तुम्हाला कळणार नाहीत एक पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी तुम्हाला जाणीवे येतील कारण आपण हार्ट चक्राचा फोकस आपण बघितला जास्तीत जास्त वलय दूरपर्यंत जाणे आपला ऑरा जास्तीत जास्त स्प्रेड होणे हे सुद्धा आपण अफर्मेशन घेतलेले आहे आणि ह्याचा रिझल्ट म्हणजे तुम्हाला जास्त व्यक्ती कनेक्ट होतील तुम्हाला फोन येतील किंवा तुमच्याशी कनेक्शन्स होईल जसं त्या मॅडम म्हटल्या सोलापूरच्या की अ, ग्राहक कौतुक करायला लागले कधी करत नव्हते म्हणत नव्हते ते झालं घरातल्या व्यक्तींचे बदल दिसतील तुम्हाला तुमच्याशी वागण्याचे संवाद होतील सुसंवाद होतील प्रेमाचे संवाद होतील विचारपूस होईल काही लोकांकडनं ज्यांची नव्हती अशा गोष्टी तुम्हाला लक्षात येतील मला या सगळ्या गोष्टी अनुभवायच मिळाल्यात या आठवड्यात अपेक्षा नाही किंवा नेहमी व्यक्ती जास्त दाखवत नाही ती दाखल घेतली गेली त्यांनी माझ्या कामाची नोंद केली माझं कौतुक झालं असे अनुभव मला बरेच आले या आठवड्यात तर ते पण सगळे तुम्ही आठवा काही झालं का काही फोन येऊन संवाद झाले का किंवा घरातल्या व्यक्तींचे काही आपण म्हणतो ना आंतरिक सुसंवाद किंवा बोलून दाखवणं असं काही झालं का बघा या गोष्टी विशुद्धी चक्राला सुद्धा होणार पण त्या तुमच्याकडनं होणार इतरांकडनं न होता तुम्ही दुसऱ्यांशी तसं करणार आहात तर हे सगळं ऑब्झर्वेशन करायचं आहे लिहून ठेवायचं आहे संकल्प आज लिहून ठेवायचे आहेत आणि ग्रुपवर टाकायचे आहेत पुस्तकाच्या प्रोग्रामला येत चला खूप कमी लोक येतात पाच ते सहा पुस्तकांच्या प्रोग्रामला खूप सुंदर पुस्तकं चाललेली आहेत तर त्याचा सुद्धा लाभ घ्या परत ब्रेन डेव्हलपमेंटचा कोर्स सुरू होत आहे आपल्या तेवीस डिसेंबर पासून फ्रीच आहे तो चाइल्ड स्टुडंट ब्रेन डेव्हलपमेंट मुलं असतील विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी खूप छान कोर्स हा आहे त्याच्यात गेम्स आहेत ब्रेन एक्झरसाईज ब्रेन न्यूरोबिक्स आहे ब्रेन योगा आहे ब्रेन डायट आहे Uh, मी स्वतः काही सेशन्स घेऊन बाकीचे चार दुसरे स्पीकर्स आहेत तज्ज्ञ आहेत त्याच्यातले डायटिशियन सुद्धा तज्ज्ञ आहेत एकदम चांगल्या तज्ज्ञ आहेत पदार्थ त्या सांगणार आहेत पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी रेसिपी ते रेसिपी आपण करायची आहे आणि घेऊन यायचंय कोर्सला खायचंय फूड थेरपी आपण वापरणार आहोत त्याच्यात वॉटर थेरपी वापरणार आहोत मुलांसाठी आणि पॅरेंट्सनी हे लिहून घ्यायचे किंवा मग मुलांकडनं नंतर करून घेण्यासाठी पॅरेंट्सनी सुद्धा जॉईन करायचे पण या कोर्सला वेगळा ग्रुप केलाय व्हॉट्सअप ग्रुप तर तो फॉर्म भरायचा आहे मी आज टाकते काल का परवा म्हंटल पण नाही झालं टाकणं <coughs> तर त्याला ग्रुपला फॉर्म भरतानाच व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असणार आहे फॉर्म सबमिट केला की के व्हॉट्सअप ग्रुपची जॉईनिंगची लिंक असेल ती जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपला पॅरेंट्सनी सुद्धा भरायचं आहे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा भरायचं आहे आणि ध्यान योगा कोर्स तर आपला चालूच आहे रोज तो पण आहे पस्तीस जण करत आहेत मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की खूप रिझल्ट यायला लागलेत म्हणजे कसं की जास्त रिझल्ट अनुभवायला आले क्विक का तर योगासनानंतर ध्यान हे छान होतय फरक पडलेला आहे ध्यानाच्या ह्याच्यात कारण शरीराला थोडं हालचाल करून मग ध्यान केलं की चांगलं लागतंय आणि त्या ध्यानानंतर हृदय मेडिटेशन चालू आहे रोज त्याच्यामुळे त्याचे इफेक्ट आलेले आहेत चार चार पाच पाच पण एकेका व्यक्तीला आलेले आहेत मॅडम तुम्ही आहात का हो मनीषा मॅडम तुम्ही मनीषा मॅडम मनीषा मॅडम काल सांगत होते चार पाचचं रिझल्ट आले त्यांना काल बक्षीस मिळालं फायनान्शियल बॉस कडून की जे कधीही बॉस देत नाहीत फायनान्शियल बक्षीस आणि काही इच्छा व्यक्त केलेल्या पूर्ण होतात त्यांनी सांगितलं तर ते जरूर ग्रुपवर टाकायला मी सांगते अनुभव आणि आपल्या कॉमन जिल्ह्याच्या ग्रुपवर सुद्धा ते अनुभव येतील तुम्हाला लक्षात येईल की हार्ट मेडिटेशन काय करत आहे आणि खूप अमेझिंग रिझल्ट आहेत हार्ट मेडिटेशनचे त्याच्यामध्ये म्हणेल ते, ते आपल्या चिंता मिटतात हार्ट मेडिटेशननी आणि हे जर उदयाची पॉवर वाढवली तर नंतर काहीच आपल्याला म्हणजे हृदयाकडे हात सुद्धा न्यावा लागत नाही मेडिटेशनही करावं लागत नाही लगेच मनात येताच पूर्ण होतं इतके ते पॉवरफुल आहेत त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात चित्र मेडिटेशन सुरू करणार आहे चित्र मेडिटेशन आणि व्हिज्युअलायझेशन ह्यांनी सुद्धा मागच्या कोर्सेसमध्ये जबरदस्त रिझल्ट दिलेले आहेत तर ते चालू आहे तर तुम्ही पण ज्यांनी शिकलेलं आहे त्यांनी विसरू नका शिकलेले आहेत त्यांनी कंटिन्यू करा हृदय मेडिटेशन व्हिज्युअलायझेशन योगा टीचर्सच्या कोर्स काही लोकांनी केलाय ते करायचं करणं फार गरजेचं आहे आणि करून करून आपल्याला प्रॅक्टिस करून सगळ्यात ताकदी आपल्याला वाढवायच्यात हृदयाच्या ब्रेनच्या आणि यामुळं आपण सक्षम होणार आहोत आयुष्यात कुठलेही प्रसंग आले तर त्याला टक्कर देण्याचं ध्यान काम करेल आणि काय हवं ते खेचून आणण्याचं काम मग हे हृदय आणि ब्रेन करेल तर असं आपलं जीवन आपण सफल करू या सर्व दृष्टीने चला सगळ्यांना आल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा धन्यवाद उद्याची तयारी करायची आहे विशुद्धी चक्राची विशुद्धी चक्राचं अजून एक मी महत्व सांगते की अध्यात्मात बरेच प्रकार आहेत स्टेजेस आहेत मार्ग आहेत तर काही वेळेला बघा बुद्धांनी सुद्धा साक्षात्कार झाल्यानंतर बुद्धांनी सुद्धा प्रसार केला लोकांना घेऊन झाडाखाली ज्ञान देऊ लागले बुद्ध ही गरज का आहे बघा म्हणजे साक्षात्कार झाल्यानंतर अल्टिमेट स्टेज नंतर सुद्धा बुद्धाला सुद्धा हे करावं लागलं तर आता आपल्याला सुद्धा काही वेळेला आयुष्यात हे करावं लागतं म्हणजे जास्तीत जास्त आपण घशाचं त्या विशुद्ध चक्राचं काम करतो बोलण्याचं काम करतो म्हणजे आता माझं काही चालू आहे ते तर तेच चालू आहे तर यामुळं सुद्धा ते चक्र साफ होत जातं विशुद्ध चक्र जे आहे ते ओपन होतं बॅलन्स होतं पॉवरफुल होतं आणि ह्याच्यामुळं सुद्धा मी सांगितलं की कर्म आत्म्याशी संवाद साधू लागतो ते म्हणजे ध्यानातल्या प्रगती सुद्ध, सुद्धा आपण हे कोणाशी तरी बोलणं गरजेचं असतं आणि मग त्या वरच्या लेवलला आपण जातो दुसऱ्या शब्दात एका शब्दात सांगायचं चा म्हणजे सिद्ध व्हावं लागतं आपल्याला बोलून बोलून लोकांच्या पुढं येऊन लोकांच्या कनेक्शनला सामोरं जाऊन आपण सिद्ध झाल्याशिवाय पुढची स्टेज येत नाही त्यामुळे ही अध्यात्मातली विशुद्ध चक्राची जी स्टेज आहे ती खूप छान आहे आणि तुम्ही हे सुद्धा संकल्प लिहू शकता म्हणून मी सांगतेय जर कोणाला तुम्हाला इच्छा असेल <coughs> माझ्यासारखं का काम करायचं <coughs> बोलायचं आहे लोकांपुढे यायचं आहे प्रोग्राम घ्यायचे आहेत काही ध्यान घ्यायचं आहे म्हणा काही पण म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीचं जे काही सांगावस वाटतंय लोकांना आता आपलं उदाहरणार्थ पुस्तक कथन झालं ध्यान तर झालं योग झाला आता ध्यान योगा झाला अजून आपण खूप वेगळं वेगळं काढणार आहोत तर असं जर काही तुमच्या इच्छा असतील बोलण्याच्या स्पीकर बनण्याच्या तर जरूर तुम्ही ते संकल्प आज लिहावेत आपल्या पुढच्या आठवड्यासाठी आणि नक्कीच त्याचा फायदा होणार आहे आणि हे केल्याने आध्यात्मिक प्रगतीची पण स्टेज गाठली जाणार आहे तर हे पण सर्वांनी लिहावं आध्यात्मिक उन्नती हे पण लिहावंच लिहावं तर चला आज कमीत कमी एक पान तरी संकल्प लिहा विशुद्धी चक्राचे आणि एक पान तरी अनुभव लिहा अनाहत चक्राचे तर मी सगळ्यांना धन्यवाद देते पुन्हा भेटूयात उद्या पाच वाजता धन्यवाद धन्यवाद